सोलापुरातील विडी कारखाने सुरू करा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महापालिकेच्या गेटमध्ये शेकडो विडी कामगार महिलांनी ठिय्या दिला. मागील 8 दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नसे आडम मास्तर यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन कारखाने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी 1 जूनला सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कारखाने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज शेकडो विडी कामगार महिलांनी महापालिका गेटवर ठिय्या देत आंदोलन सुरू केलं. कोरोनाचा वाढता प्रकोप विचारात घेऊन आंदोलनकर्त्या विडी कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. खाली विडी कारखाने ताबडतोब चालू झाले पाहिजे म्हणून आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आपली सर्वात मोठी मागणी होती, गेल्या आठवड्याखाली आपण पालकमंत्री चर्चा केली होती आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 तारखेला कारखाने चालू करणार, परंतु अद्यापही कुठला आदेश न निघाल्यामुळे आज हजारो संख्येमध्ये या ठिकाणी विडी कामगार उपस्थित होते. आपण सर्वजण मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटनी पोलीस प्रशासनानी या आमच्या विडी कामगार महिलांना इथून पांगून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कार्यकर्त्यांना दगवून या ठिकाणी गाड्यामध्ये बसून आमचा हातचा आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा या ठिकाणी मार्ग केलेला आहे. परंतु या बहादूर आमच्या विडी कामगार महिला आहेत. जोपर्यंत आमचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही आणि आजच्याच कारखाने चालू होत नाही हे आंदोलन असंच शासनाच्या विरोधात चालू राहणार आहेत. त्यामुळे आडम मास्तर आयुक्तशी चर्चा करतात. त्या ठिकाणी मला फोन आला आणि मी मॅडमला फोन सांगतो की मॅडम तुम्ही थांबा, 5 मिनिटांमध्ये आयुक्त साहेब लेखी देणार. तरी सुद्धा प्रशासन या ठिकाणी ऐकायला तयार नाही. कामगार या ठिकाणी उपाशी आहेत. गेल्या महिनाभरपासून घराचे चूल पेटत नसताना कामगार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशी परिस्थिती असताना या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणी सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर आलो. रस्त्यावर आला देखील आमचा हा कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबला, त्याचा मी निषेध करतो आणि शासनाचा सुद्धा निषेध करतो. आणि अशी विनंती आहे की आमच्या लोकांना ताबडतोब त्यांना सोडलं पाहिजे आणि ताबडतोब आजचे दिवस कारखाने चालू झाले पाहिजे अशी माझी